Welcome student, today we are going to discuss measurement and effects of heat in standard 8. So you know that heat is a form of energy. म्हणजे तुम्ही आला माहित आहे की heat हा energy चा एक form आहे. Heat flows from hot temperature to cold temperature. म्हणजे heat जे आहे ते hot temperature कडून cold temperature कडे वाहत असते. The SI unit of heat is जूल एंड सीजीएस युनिट इज कैलरी. तर उष्णतेचे एसआई युनिट जूल आहे आणि सीजीएस युनिट हे कैलरी आहे. नाउ वी विल स्टडी द सोर्सेस ऑफ हीट. द फर्स्ट सोर्स इज सन. सन इज द मेजर सोर्स ऑफ हीट बिकॉज ड्यू टू द न्यूक्लियर फिशन इन द सेंटर ऑफ सन वी गेट लॉट्स ऑफ एनर्जी. म्हणजे सूर्याच्या केंद्रामध्ये जे केंद्रकीय एकीकरण होते त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात विद्युत किंवा इलेक्ट्रिसिटी मिळते. देन अनदर सोर्स इज द अर्थ. अर्थ इज द ऑल्सो मेजर सोर्स ऑफ हीट बिकॉज द सेंट्रल ऑफ अर्थ इज हॅव मोस्ट अमाऊंट ऑफ हीट. म्हणजेच पृथ्वीच्या केंद्रकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर उष्णता आहे. अँड दॅट एनर्जी इज कॉल्ड आयसोथर्मल एनर्जी. आणि त्या एनर्जीला आयसोथर्मल एनर्जी असे म्हणतात. नेक्स्ट सोर्स इज द इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी व्हेन वी अप्लाय द हीट टू द इलेक्ट्रिसिटी टू द इलेक्ट्रिक प्रेस ऑर हीटर देन इट विल गिव अस हीट. देन इट इज ऑल्सो फॉर्म ऑफ हीट. सो इलेक्ट्रिसिटी इज द ऑल्सो पार्ट ऑफ हीट. म्हणजेच जेव्हा आपण विद्युतेकडून इलेक्ट्रिक प्रेस किंवा शेगडी याला पेटवतो त्यापासून सुद्धा आपल्याला उष्णता मिळते. नेक्स्ट सोर्स ऑफ हीट इज द केमिकल एनर्जी. व्हेन वी बर्न्स वूड कोल पेट्रोल डिझेल एक्सेट्रा देन वी गेट एनर्जी. धीस एनर्जी इज कॉल्ड केमिकल एनर्जी. म्हणजेच आपण जेव्हा लाकूड किंवा पेट्रोल डिझेल यांचं ज्वलन करतो त्यापासून सुद्धा आपल्याला एनर्जी मिळते. त्या एनर्जीला केमिकल एनर्जी असे म्हणतात. देन द नेक्स्ट सोर्स ऑफ हीट इज ॲटॉमिक एनर्जी. व्हेन एलिमेंट लाईक युरेनियम थोरेनियम हॅव्ही गेट्स न्यूक्लिअर फिशन देन देअर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲटॉमिक एनर्जी. म्हणजे जेव्हा युरेनियम थोरेनियम यासारख्या मूलद्रव्याचे न्यूक्लिअर फिशन होते त्यापासून आपल्याला ॲटॉमिक एनर्जी मिळते. देन द नेक्स्ट सोर्स ऑफ हीट इज एअर. एअर इज ऑल्सो कंटेन्स लॉर्ड्स अमाऊंट ऑफ हीट पार्टिकल्स. देअर फॉर हीट इज एअर इज ऑल्सो फॉर्म ऑफ हीट.